तेल्हारा तालुक्यातील अडगाव बुद्रुक इथे शिक्षण परिषदेच्या वतीने केंद्रातील शिक्षकांची शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेमध्ये सखी सावित्री समिती, GR वाचन, अंमलबजावणी परिवहन समिती स्थापना व अंमलबजावणी महावाचन चळवळ, अध्ययन निष्पत्ती वर्ग 1 ते 8, तक्रार पेटी, परसबाग निर्मिती, मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा आढावा, CCTV शाळा निहाय आढावा, महिला शिक्षिका आदेशाचे अनुपालन आढावा, मुलींचे आरोग्य व सुरक्षितता, आकारी चाचणी क्रमांक 1 चे नियोजन, वर्गवार कृती आराखडा तयार करून राबवणे इत्यादी विषय घेण्यात आले. शिक्षण परिषदेला अडगाव बुद्रुक येथील वैद्यकीय अधिकारी कुमारी हरिमन देशमुख, आरोग्य सेविका शुभांगी मेश्राम, पोलीस पाटील हितेश हागे, केंद्र प्रमुख किशोर कोल्हे, जिल्हा परिषद विद्यालयाचे मुख्याध्यापक चारुदत्त मेहरे यांच्यासह केंद्रातील शिक्षक व शिक्षकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या परिषदेचे संचलन प्रमोद दाते तर आभार प्रदर्शन गजानन नेरकर यांनी केले. MCA न्यूज मराठी करिता दीपक रेडे, अडगाव बुद्रुक. घरी काहीतरी प्रोग्राम ठरलेला असतो, आपण शाळेत येतो, आपण घरी सांगून आलेले असतो, मी 1:45 वाजेपर्यंत शाळा करतो, 1:30 वाजताची सुट्टी झाली की मी 1:45ची सुट्टी झाली की घरी येतो, खिचडी वाटली ती. आणि नेमकं मुख्याध्यापक म्हणतात नाही सर, केंद्रप्रमुखांना फोन आला, BO दौरा, तुम्ही काय आज घरी जाऊ नका. केंद्रप्रमुखाचा म्हणजे BO फोन किंवा UO फोन केंद्रप्रमुखाला येतो, प्रत्येक शिक्षकाला येणार नाही. आणि केंद्रप्रमुखाला जेव्हा फोन येतो तेव्हा केंद्रप्रमुख प्रत्येक शाळेत असणाऱ्या केंद्राअंतर्गतच्या प्रत्येक शिक्षकाला मेसेज देणार नाही. ते कोणाला मेसेज देतील? त्या संस्थेच्या मुख्याध्यापकाला. तो मुख्याध्यापक सांगतो.